श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगुकाना ठाकूर महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या मानाच्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला शनिवारपासून पुणे येथील केंद्रातून प्राथमिक फेरीच्या उद्घाटनाने प्रारंभ झाला आहे. रामकृष्ण मोरे सभागृहात झालेल्या या प्राथमिक फेरीचे भाजपचे सांस्कृतिक सेलचे प्रदेश अध्यक्ष शैलेश गोजमगुंडे व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सांस्कृतिक सेलचे प्रदेश सहसंयोजक उमेश धनसाली, दिग्दर्शक अभिनेते व लेखक दीपक पवार, लेखक व अभिनेते राहुल वैद्य तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे प्रमुख कार्यवाह श्यामनाथ पुंडे, खजिनदार अमोल खेर, सांस्कृतिक सेलचे रायगड जिल्हा अध्यक्ष अभिषेक पटवर्धन, सहसंयोजक गणेश जगताप, चिन्मय समेळ यांच्यासह मान्यवर कलावंत उपस्थित होते. नाट्य चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी व नाट्य रसिकांना आपले नाट्याविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वृद्धिंगत व्हावा, यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे माजी सभागृह नेते व नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी अटल करंडक एकांकिका या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला आहे. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला शनिवारीपासून विभागनिहाय प्रारंभ झाला आहे. त्यानुसार पुणे केंद्रावर 4 व 5 नोव्हेंबर, सातारा केंद्र 6 नोव्हेंबर, रत्नागिरी 8 नोव्हेंबर, जळगाव केंद्र 12 नोव्हेंबर, नाशिक 13 नोव्हेंबर, रायगड 19 व 20 नोव्हेंबर, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली केंद्राची प्राथमिक फेरी 24 ते 27 नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर अंतिम फेरी 2 ते 4 डिसेंबरला पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे. या स्पर्धेचा प्रायोजक ठाकूर इन्फ्राप्रोसेक्स प्रायव्हेट लिमिटेड तर सहप्रायोजक नील ग्रुप आहे. अंतिम फेरीतील विजेत्या एकांकिकेला 1 लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक द्वितीय क्रमांकास 50,000 रुपये प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक 25,000 रुपये प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक 10,000 रुपये प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ 2 बक्षिसे प्रत्येकी 5,000 रुपये प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह असे बक्षिसांचे स्वरूप आहे. अटल नाट्य करंडकचा एकांकिका स्पर्धेचं 9वं वर्ष आणि एकूणच स्पर्धेचं हे 16वं वर्ष. 2005 साली ह्या स्पर्धेला आपण सुरुवात केली आणि 2014 पासून ही स्पर्धा ही राज्यस्तरीय घ्यावी, ही अटल करंडक ह्या नावाने घ्यावी म्हणून झालं आणि त्यानंतरचा प्रवास हा आणखीन आणि आणखीन तो मोठा होत गेला आणि नक्कीच आता या ही स्पर्धा आयोजित करताना ह्यासाठी सर्व काही यासाठी सतत धडपड करताना खरोखरच आनंद हा नेहमीच वाटत असतो की एक चांगल्या प्रकारची स्पर्धा ही आपण घेत आहोत. आपल्या मराठी रंगभूमीसाठी आपण इतर संस्था जर आपण काही चांगलं असं करत आहोत तर त्यासाठी खरोखरच आहे ते नेहमीच समाधान वाटत असतं आणि आपण सर्वांनी आतापर्यंत त्याच्यासाठी साथ दिलेली आहे. माननीय गजमुंडे साहेब यांनी नेहमीच सुद्धा आम्हाला इथे सोबत दिलेली आहे आणि त्याचबरोबर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद यांनी सुद्धा नेहमीच आम्हाला या आयतामध्ये ज्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे त्या सोबतीने या आयतामला पिंपरी चिंचवड शाखेने सुद्धा गेले अनेक वर्षांपासून आम्हाला नेहमीच या इथे सहकार्य केलेलं आहे आणि त्यामुळेच आम्हाला ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आम्हाला नेहमीच इथं मेहनत करता आलेली आहे. या स्पर्धेचं यश हे किती आहे याचा निर्णय हा आपणच घ्यायचा असतो, परंतु आपलं सहकार्य जेवढं जास्त असणार आहे तेवढंच नक्कीच सांगता याचा फायदा हा या मराठी रंगभूमीला होणार आहे. खरं तर ही स्पर्धा इतक्या विविध स्वरूपामध्ये सबंध महाराष्ट्रात पोहोचली आहे. परेशजी मला सांगायला हरकत नाही, आपलं नातं अनेकांना माहीत नाही, पण कलावंत म्हणून ज्यांची ज्यांची नाती आहेत तर मला वेगवेगळे महाराष्ट्रातून फोन येतात की सर स्क्रिप्ट आहे का, म्हणजे एवढं काय, म्हणजे अगदी 3-3, 4-4 फोन येतात, 8-8 दिवस त्याचा पाठपुरावा केला जातो.
आणि एखादी चांगली संहिता द्या, चांगली संहिता द्या, अरे भरपूर उपलब्ध आहेत, आता माझ्याकडे नाही आहे, सर आमच्यासाठी नवीन लिहून देता का? म्हणतो का इतकी काय उत्कटताय? तर आम्हाला अटल करंडकमध्ये करायचं आहे. म्हणजे अटल करंडकमध्ये ती एकांकिका करण्यासाठी महाराष्ट्रातला आजचा नवकलावंत उत्सुक आहे, त्याला अटल करंडकमध्ये स्वतःला सादरीकरण करायचं आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. खर तर या आजच्या दिवशी हे उद्घाटन, आजच्या दिवशी आपण ही स्पर्धा सुरू करणं खरं तर सुरुवातीलाच मी असं सांगेन की हे काल मी येणं अपेक्षित होतं, पण आता ज्या गोष्टीचा उल्लेख राहुलजीने केला की काल खरोखर तुम्हा सगळ्यांना सांगायला हरकत नाही की महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातले खूप चांगले चांगले निर्णय 4 तास चाललेल्या बैठकीमध्ये खूप चांगले निर्णय आपल्या सगळ्यांसाठी झाले. रंगमंच म्हणून अनेक गोष्टी आता पुढच्या काळामध्ये आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने उपलब्ध होणार आहेत संबंध महाराष्ट्रामध्ये, आणि सातत्याने आम्ही त्याच्यात प्रयत्न करतो. पण या स्पर्धेमध्ये येताना, या मंचावर येताना सातत्याने मला एक गोष्ट आवर्जून सगळ्यांच्या समोर नमूद करायची वाटते, ती अशी आहे की इतकी मोठी स्पर्धा भरवणं, बघा तुम्ही सगळीजण एकांकिका करत असता, एक एकांकिका उभं करायला काय काय लागतं, आणि अशा शेकडो एकांकिका घडवून आणायच्या आणि त्या सादर करायच्या, आणि त्यासाठी महाराष्ट्रातला कुठलाही सेलिब्रिटी असो, मग परीक्षक म्हणून असो, बक्षीस वितरणवाला म्हणून असो, किंवा तुमचा प्रायोजक म्हणून असो, प्रत्येक माणूस महाराष्ट्रातला उपलब्ध करून दिला जातो. इतक्या अपाट आणि व्यापक पद्धतीची महाराष्ट्रातली ही एकमेव स्पर्धा होती आहे. अशा अनेक प्रयत्न अनेकांनी केलेत, पण इतक्या सलगपणे सातत्याने यशस्वी होणारी ही एकमेव स्पर्धा आहे, ती म्हणजे अटल करंडक.